सांगली दौऱ्यावरती असलेल्या संजय राऊत यांना विश्वजित कदमांचा फोन आलेला आहे. सांगलीच्या जागेवरती राऊत आणि कदम यांच्यामध्ये चर्चा झालेली आहे. संजय राऊतांच्या दौऱ्यावरती विश्वजित कदमांनी बहिष्कार टाकलेला आहे. तर गेले काही दिवस आपण सांगलीमधला हा वाद पाहतोय. सांगली दौऱ्यावरती सध्या संजय राऊत आहेत आणि विश्वजित कदम यांनी त्यांना फोन केलेला आहे. अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी स्वप्नील. स्वप्नील, खरं तर राऊत हे सांगली दौऱ्यावरती आहेत आणि विश्वजित कदम यांचा फोन आलेला आहे, दौऱ्यावरती बहिष्कार टाकलेला आहे, काय नेमकं घडतंय? नक्कीच, संजय राऊत हे सांगली दौऱ्यावर गेल्या 2 दिवसापासून आहेत. सांगलीमधील ते जे शिवसैनिकांचे कार्यकर्ते त्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. याच दरम्यान त्यांनी पलूस कडेगाव येथील स्वर्गीय पद्मराव कदम यांच्या स्मृतीस्थळी भेट देऊन त्यांचं दर्शन घेतलं आणि याचवेळी विश्वजित कदम यांचं संजय राऊत यांना फोन आला. परंतु त्यांच्या दोघांमध्ये काय बोलणं झालं याचा तपशील समजू शकला नाही. परंतु पद्मराव कदम आणि स्वर्गीय आर आर पाटील हे प्रतिभावंत नेते होते आणि त्यांनी सांगली जिल्ह्याला तसंच महाराष्ट्राला पुढे नेण्याचं काम केलेलं आहे असं संजय राऊत यांनी सांगितलं आहे. एकीकडे सांगलीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेनं चंद्रहार पाटील यांना उमेदवार दिल्यामुळे विश्वजित कदम नाराज आहेत. ते वारंवार दिल्लीला जाऊन सांगलीची जागा ही काँग्रेसला सुटली पाहिजे अशी मागणी करत आहेत. सांगलीच्या दौऱ्यावरती काँग्रेस राऊत यांच्या दौऱ्यावरती काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी बहिष्कार टाकलेला आहे. असं असतानाच आता विश्वजित कदम आणि संजय राऊत यांच्यामध्ये फोनवरून बोलणं झालेलं आहे. परंतु हे बोलणं काय झालं हे मात्र समजू शकलेलं नाही आहे. धन्यवाद स्वप्नील सगळ्या माहितीसाठी.